सगळं आलंय बघा, क्रेडिट आणि कार्ड म्हणजे तुम्हाला कर्ज मिळण्याची हमी देणारा हे कार्ड आहे, कर्जाचा रस्ता मोकळा करणारा हे कार्ड आहे। त्याच्यामुळे हे कार्ड मिळण्यासाठी सगळ्या शेतकरी बंधू भगिनींनी ऑनलाइन अर्ज करावेत अशी जिल्हाधिकारी म्हणून माझी विनंती आहे। आपल्याला जो अर्ज करायचा आहे तो ऑनलाइन अर्ज आहे आणि हा अर्ज भरण्यासाठी आपल्याला ग्रामीण भागामध्ये जे सिटीजन सर्व्हिस सेंटर आहेत त्याच्या माध्यमातून अर्ज आपण भरू शकता, किंवा आपल्याला अडचण आली तर बँक शाखेमधून आपण अर्ज भरू शकता, किंवा आपले सरकार सेवा केंद्र याची मदत आपण घेऊ शकता। एकदा तुम्ही या cityonline.com म्हणजे पहिल्यांदा आपल्याला आपली वैयक्तिक माहिती भरावी लागेल, वैयक्तिक माहितीच्या नंतर तुमच्या शेतीशी निगडीत माहिती भरावी लागेल आणि ही सगळी माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला एक टोकन नंबर मिळेल आणि त्या टोकन नंबर मिळाल्याच्या नंतर याच्या माध्यमातून पुढे आपल्याला प्रोसेसिंग करून आपल्याला किसान कार्ड देण्याच्या संदर्भातली कार्यवाही निश्चित केली जाईल। मला सांगायला आपल्याला आनंद होतोय की हे किसान क्रेडिट कार्ड जर आपल्याला मिळालं त्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या शेती व्यवसायासाठी कर्ज मिळण्याची निश्चित अशी हमी होईल। राज्य सरकारने आणि भारत सरकारने याच्यामध्ये खूप चांगले म्हणजे सुधारणा किंवा याच्यामध्ये हे केलेलं आहे। आता हे घेणारे कोण म्हणजे किसान क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून लाभ मिळणारे कोण, एक आहे शेतकरी किंवा शेतकऱ्यांचा समूह किंवा शेतकऱ्यांचे बचत गट यांना याच्या माध्यमातून मदत मिळू शकते। आता आपण म्हणाल शेतकरी म्हणजे कोणते, तर साधारणतः ज्यांचं वय 18 ते 75 यांच्यामध्ये आहे असे शेतकरी किसान कार्ड मिळण्यासाठी पात्र आहे। आता फक्त याच्यामध्ये एक अट याच्यामध्ये घालून ठेवली की ज्या शेतकऱ्याचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्याला को बॉरोअर म्हणून दुसरा शेतकरी ज्याचं वय 60 पेक्षा कमी असा लागेल, परंतु 18 ते 60 याच्यामध्ये मात्र को बॉरोअर त्याला लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आहे। म्हणजे आता हे लाभार्थ्याचं झालं,